गेल्या 10 वर्षात आघाडी सरकारच्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केला आहे. शिक्षण सम्राटांनी दरवर्षी 5,500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या शिक्षण सम्राटांची CBI मार्फत चौकशी लावण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. या राज्यातल्या गोरगरीब दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये साधारणतः दरवर्षी 5,500 कोटी एवढा भ्रष्टाचार आहे आणि ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे अशा सर्व शिक्षण सम्राटांची चौकशी CBIकडे आम्ही दिलेली आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील त्या सर्वांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.